देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी महाराष्ट्रात साकारली जात आहे, याचा निश्चित आनंद होत आहे. यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे मनपूर्वक अभिनंदन. शासनाने या अकॅडमी उभारणीसाठी जागा दिली आहे. समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठी ही अकॅडमी उपयुक्त ठरेल यामध्ये शंका नाही. ॲडव्होकेट ॲक्ट सुधारित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नेरूळमध्ये केले. बार असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने तळोजा येथे उभारण्यात येणाऱ्या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नेरूळ येथील डॉ डी वाय पाटील लॉ कॉलेजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ बिरेंद्र सराफ, गोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगम, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे चेअरमन संग्राम देसाई, माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य पारिजात पांडे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरसाठी 50 लाख रुपयांची देणगी धनादेशाच्या स्वरूपात दिली. याबद्दल मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. आजचं जग कसं आहे तर लर्न अनलर्न अँड रिलर्न अशा प्रकारचा मंत्र आजच्या जगाचा आहे. म्हणजे जे आपण शिकलोय ते विसरावं लागतं, नवीन शिकावं लागतं, पुन्हा जे नवीन शिकलोय ते विसरावं लागतं, पुन्हा नवीन शिकावं लागतं. त्यामुळे केवळ यंग लॉयर्स करता नाही, तर मला असं वाटतं की वर्षानुवर्ष जे लॉयर्स काम करतायत त्यांच्याही करता एक अपग्रेडेशनची आवश्यकता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्समुळे त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि म्हणून एक महत्वाचं काम हे या अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मी त्याकरता अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि खरं म्हणजे या अकॅडमी करता आपण सगळे लोक मदत करताच आहात, पण शासनाच्या वतीनं देखील आम्ही 10 कोटी रुपये या अकॅडमीला त्या ठिकाणी देऊ, जेणेकरून आपलं काम जे आहे हे वेगानं झालं पाहिजे. आता हे 10 कोटी रुपये अनाऊन्स करताना आमचा स्वार्थ पण आहे, कारण हे 10 कोटी रुपये तुम्हाला मिळायचे असतील तर ते डिसेंबरच्या सेशनमध्ये मिळू शकतील, आणि डिसेंबरच्या सेशनमध्ये मिळवायचे असतील आम्हालाच पुन्हा राज्यावर आणावं लागेल, त्याशिवाय काही तुम्हाला ते मिळू शकणार नाहीत. त्यामुळे आणि ते तुम्ही आणणारच आहात, त्याच्यामुळे त्याच्यात काही आमच्या मनात शंका नाही आहे. पण आपण ज्या तिन्ही मागण्या पूर्ण केल्या या ठिकाणी मांडल्या, खरं म्हणजे त्याही संदर्भात निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की जो ॲडव्होकेट्स ॲक्ट आहे त्या ॲक्टला एक्सपिडाईट करण्याचा प्रयत्न आपण करू. मागच्याही काळात काही थोड्याशा त्याच्यामध्ये अडचणी होत्या, पण आमचे सराफ साहेब आहेत आणि आमचे सराफ साहेब हे दोन्हीकडचं बॅलन्स करत असतात, त्यामुळे ते निश्चितपणे त्यातनं आपल्या सगळ्यांच्या मदतीनं हा जो ॲक्ट आहे हा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला कसा करता येईल तो प्रयत्न आपला असेल. एक आपण यंग लॉयर्सच्या स्टायपंडचा विषय अतिशय चांगला विषय मांडलेला आहे. मी आज तुम्हाला एवढं सांगतो की मी आज काही त्याची अनाऊन्समेंट करत नाही, पण एवढं सांगतो की हा एक चांगला विषय आणि आम्ही त्याबद्दल सकारात्मक आहोत. आम्ही जरूर त्या संदर्भातला जो काही सगळा विचार आहे तो पूर्ण करू, माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करू आणि हा विषय देखील आपण निश्चितपणे मार्गी लावू. आणि तिसरा जो विषय आपण सांगितलेला आहे, आपल्याला कल्पना आहे की यापूर्वीच 2 वेळा म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आणि आताच्याही काळात राज्य सरकारने कोल्हापूरला त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी अशा प्रकारचा ठराव करून दिलेला आहे, कॅबिनेटचाही ठराव दिलेला आहे. त्यामुळे आता हा सगळा बॉल हा बॉम्बे हायकोर्टच्या कक्षामध्ये आहे, हा चेंडू आता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आता आमच्याकडनं जे करायचं आहे ते आम्ही केलेलं आहे, आमचं पूर्ण समर्थन आम्ही त्याला देऊन अगदी कुठल्याही त्याच्यामध्ये अँबिग्युटी नसलेला ठराव हा मागच्या काळातच दिलेला आहे. आता बॉम्बे हायकोर्टला त्याचा निर्णय घ्यायचा आहे, नक्कीच हायकोर्ट त्या संदर्भातला निर्णय घेईल. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आपण अतिशय मेहनतीनं ही अकॅडमी या ठिकाणी उभी केली. मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो, चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होईल ही अपेक्षा देखील व्यक्त करतो. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दातृत्वाचा आवर्जून उल्लेख केला. तसेच मी त्यांना आधीपासून ओळखतो कारण ते आणि माझे वडील रासु गवई हे मित्र राहिलेले आहेत असे सांगितले. महाराष्ट्र राज्याच्या सहकार्याने हा कार्यक्रम निश्चित रूपात पूर्णत्वाशी
सुरुवात चांगली झालेली आहे. त्याला म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम. पारपासूनच्या सर्व सदस्यांनी 1 कोटी आणि 21 लाखाचा धनादेश सचिवांच्या हाती सुपूर्द केलेला आहे. आमचे गजाननराव त्याच्यापुढे जाऊन त्यांनी 25 लाख दिले आहेत आणि रामभाऊ रामसेठ ठाकूर जे इथले खासदार होते आणि मी त्यांना फार पूर्वीपासून माझ्या वडिलांचे अतिशय कनिष्ठ असे ते मित्र आहेत. मला याच्यात एवढंच सांगायचं की देशातल्या सर्वोच्च लोकशाहीच्या आपल्या देशामध्ये न्यायिक व्यवस्थेला किती महत्व आहे आणि न्यायिक व्यवस्थेबद्दल किती आदर आहे हे प्रशासनातनं त्यावेळी देखील मला कळलं आणि म्हणून असाच महाप्रवास माझा देखील सुरू झाला आणि मग अनेक प्रश्नांमध्ये मला सहभागी होण्याची या ठिकाणी संधी मिळाली. परंतु संधी मिळाली ही संधीचं सोनं करणं आणि ते ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होणं हे कुठेतरी माझ्या नशिबात होतं म्हणून मी राज्याचा नंतर उद्योगमंत्री झालो आणि आज देशातली पहिली बार असोसिएशनचं ट्रेनिंग सेंटर होत असताना ती जागा आमच्या एमआयडीसी मार्फत तुम्हाला देण्यात आली याच्यामध्ये मला असं वाटतं की आम्ही काहीही मोठं काम केलं काही मोठं काम केलं आमची जबाबदारी आहे. ज्युडिशियरी सेक्टरमध्ये चांगलं काम करून आपली लोकशाही मजबूत करणं ही आमची जबाबदारी आणि त्याच भावनेतनं ही जागा आम्ही दिलेली आहे. पण इथे आल्यानंतर हा देखील मला एक अनुभव आला साहेब तुमच्यासमोर सांगायला काही हरकत नाही. संग्राम देसाई म्हणाले ही महागडी जागा आहे पण किंमत सांगितली आहे. मला असं सूत्रसंचालन करताना त्या मॅडम पण म्हणाल्या की महागातली जागा दिली पण अमाऊंट कोणी सांगायला तयार नाही. शेवटी आता माझी जबाबदारी वाटली म्हणून त्याची मी अमाऊंट सांगतो. 32 कोटी रुपयाची जागा ही महाराष्ट्र शासनानं आपल्या महाराष्ट्राची न्यायिक व्यवस्था स्ट्रॉंग होण्यासाठी. या समारंभासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी चेअरमन तथा विद्यमान सदस्य पारिजात पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरकारी वकील आणि रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष संतोष पवार, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष व रायगड अधिवक्ता परिषदेचे उपाध्यक्ष मनोज भुजबळ, जिल्हा महामंत्री सुनील तेलगे, पनवेल अध्यक्ष राजेंद्र देशमुख आदींनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला बार काउन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष एस प्रभाकरन, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष सुदीप पासबोला, सदस्य आशिष देशमुख, मोती सिंग मेहता, मिलिंद पाटील, गजानन चव्हाण, मिलिंद थोबडे, वसंत साळुंके, अण्णाराव पाटील, हर्षद निंबाळकर, सतीश देशमुख, अविनाश भिडे, वसंतराव भोसले, जयंत जयभावे, सुभाष घाटगे, अनिल गोवार दिपे, विठ्ठल कोंडे देशमुख, विवेकानंद घाटगे, डॉ उदय वारुंजीकर, आसिफ एस कुरेशी, अविनाश आव्हाड, अहमद खान पठाण, अमोल सावंत, राजेंद्र उमप, पनवेल वकील संघटनेचे सचिव प्रल्हाद खोपकर, भूषण म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.